महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिला बाल संरक्षण नागपुर की ओर से नागपुर जिला बाल विवाह मुक्त गांव मुहिम चलाई जा रही है। इसके अंतर्गत बुधवार को शहर के वैरायटी चौक में से एक रैली का आयोजन किया गया। इस रैली का शुभारंभ जिलाधिकारी डॉ. विपिन इटनकर के हाथों किया गया। ये रैली शहर के विविध स्कूलों के छात्राओं के साथ सम्पन्न हुई। नागपुर जिला प्रशासन आणि महिला बाल कल्याण विभाग यांच्या माध्यमातून आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आपण वर्षभराचा एक कार्यक्रम आपण आखला आहे। त्याच्यामध्ये विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीज आपण याच्यामध्ये केला आहे। जसं की आजचा दिवस पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये शहरामध्ये आपण बालविवाह प्रतिबंधात्मक रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या सगळ्या कार्यक्रमाचा एकच उद्देश आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये बालविवाह थांबले पाहिजे, कारण हे कायद्यामध्ये तरतूद आहे की एका पर्टिक्युलर एजच्या खाली जर आपण विवाह केला तर ते गुन्हापात्र गुन्हा आहे। आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी डिपार्टमेंट पूर्ण ऑफिसर्सनी बसून एक मोहीम चालवायचा आम्ही प्रयत्न करणार, ज्याच्यामध्ये आज रॅली झालं, त्यानंतर आम्ही शाळेमध्ये चर्चासत्र ठेवणार आहे। प्रत्येक शाळेमध्ये आणि प्रत्येक ऑफिसमध्ये आम्ही बालविवाह प्रतिबंध शपथ आम्ही बनवली आहे, ते आम्ही घ्यायला, जेणेकरून आम्हाला सोसायटीमध्ये आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जे 50 लाख लोक आपल्या जिल्ह्यामध्ये असतात त्यांच्यामध्ये एक जागरूकता करायची आहे की बालविवाह हा करणे हा गुन्हा आहे, आणि ते करण्यापासून आपल्या सोसायटीमधल्या लोकांना परावृत्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि याच्यामध्ये आम्ही सगळ्या सोसायटीच्या सगळ्या सेक्शनचा आम्ही याच्यामध्ये हेल्प घेणार आहे, शाळांचा आम्ही याच्यामध्ये सहभाग घेणार आहे, महिला बाल कल्याण विभाग अंगणवाड्या सगळ्यांचा सहभाग घेणार आहे, कॉलेजेसचा सहभाग घेणार आहे, गावातल्या लोकांचा, लोकप्रतिनिधी, सगळ्या सेक्शन ऑफ सोसायटीचा आम्ही याच्यामध्ये मदत घेऊन आम्ही एक वर्ष हा मोहीम राबवणार। आणि मला सगळ्यांच्या वतीने मला सांगायला आनंद होतो की आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुल होऊ, जर सगळ्या लोकांनी आमचा साथ दिला तर आपण निश्चितच नागपूर जिल्हा बालविवाह मुक्त होण्यामध्ये सक्सेसफुल होऊ। याच्यामध्ये जर जे आम्ही कायद्यामध्ये एक तरतूद आहे की जर जे लोक बालविवाहामध्ये इन्वॉल्व आहेत त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होऊ शकतो, त्याच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी सगळ्या भटजीला सगळ्या जे आपलं लग्नाचे पत्रिका छापणारे त्याच्यानंतर मंगल कार्यालयांना सगळ्यांना आम्ही लेटर दिलेलं आहे कायद्याची तरतूद सांगून की तुम्ही मुला आणि मुलीचं वय तपासूनच तुम्ही बुकिंग घ्या, वय तपासूनच तुम्ही त्यांचं पत्रिका छापा, वय तपासूनच तुम्ही त्यांच्या लग्न लावायचं कारवाई करा, अन्यथा आपणही याच्यामध्ये सहभागी आहे असं ग्रह्य धरून आम्ही तुमच्यावर कारवाईसुद्धा करणार। दोन्ही याच्यामध्ये सॉफ्ट ॲक्टिव्हिटीज पण राहील आणि कठोर कारवाई पण याच्या दोन्ही याच्यामध्ये हे राहील। आणि ज्या बालविवाहामध्ये त्या पॅरेंट्सचा रोल आहे त्यांना पण पॅरेंट्सवरही गुन्हा आम्ही दाखल करण्याचा करू। याच्यामध्ये ग्रामसेवक कायद्यामध्येच ग्रामसेवकाला नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, त्यामुळे ग्रामसेवकही याच्यामध्ये आमच्यासोबत आहे।